dear students, in the previous standard you had learned about the magnet. This magnet was discovered in a Greek country in the form of a stone. That stone is called the Magnesian stone or Magnesian lithos. It is also called lodestone. This magnet we use in our daily life in the different instruments like speakers, television, home theaters, then doors of refrigerator, then doors of a house, etc. You know, when we take any iron object near the magnet attracts that object. आपल्याला माहित आहे की जेव्हा आपण त्या चुंबकाकडे एखादी लोखंडी वस्तू नेतो तेव्हा ते चुंबक त्या लोखंडी वस्तूला आपल्याकडे आकर्षित करून घेत असते. इट इज हॅपन ड्यू टू द मॅग्नेटिक फील्ड प्रेझेंट अराउंड दॅट मॅग्नेट. हे कशामुळे घडत असेल? तर त्या मॅग्नेटच्या सभोवताली असलेल्या चुंबकीय क्षेत्रामुळे. म्हणजे मॅग्नेट त्याच्या आजूबाजूला जेवढ्या एरियापर्यंत ते चुंबकीय क्षेत्र कार्यरत असते तेवढ्या एरियामधली ते वस्तू आपल्याकडे आकर्षित करत असते. व्हेन वी पुट एनी मॅग्नेट नियर द आयरन नेल्स, व्हॉट हॅपन? दीज आयरन नेल्स गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स द मॅग्नेट इफ दीज आयरन नेल्स आर प्रेझेंट इन द मॅग्नेटिक फील्ड ऑफ दॅट मॅग्नेट. म्हणजे जर ते खिळे त्या चुंबकाच्या चुंबकीय क्षेत्रामध्ये येत असतील तरच ते खिळे त्या चुंबकाकडे आकर्षित होतात, आणि जर ते खिळे चुंबकीय क्षेत्राच्या बाहेर असतील तर ते खिळे मात्र त्या चुंबकाकडे आकर्षित होत नाही. सो दिस इज कॉल्ड द मॅग्नेटिक फील्ड ऑफ द मॅग्नेट. लेट अस स्टार्ट अ लेसन नंबर 19, प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेटिक फील्ड, चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म.